बोलती पुस्तके, ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक शिवराज गोरले लिखित कादंबरी सर्वस्व भाग 31. डॉलीला राहवलं नाही तशी ती सकाळी लवकरच येऊन ठेपली. राजन व अपर्णानं तिला त्यांच्या रात्रीच्या सरप्राईज व्हिजिटचा रिपोर्ट दिला तशी डॉली अक्षरशः संतापलीच. आय कांट बिलीव्ह धिस राजन, आय विल किल दॅट कर्निक फेलो. रिलॅक्स डॉली, राजननं म्हटलं. लेट मी हँडल दिस. ठरल्याप्रमाणे 10 सुमारास कर्णिकांना सोबत घेऊन विश्वासरावही आले. त्यांचा चेहरा आत्ताही हसराच होता. कर्णिक मात्र कमालीचे गंभीर होते. काहीतरी गंभीर बाब आहे याची कुणकुण लागल्याने स्वयंपाकघराच्या दारातून लक्ष्मीबाईही बाहेर डोकावीत उभ्या होत्या. लक्ष्मीबाई, आधी तुमची रेडीमेड कॉफी आणा पाहू. विश्वासरावने थेटच फरमावलं. तशा लक्ष्मीबाई वय वय करीत आत पळाल्या. विश्वासरावने तोपर्यंत घराचं इंटिरियर निहाळलं. बाकीचे मात्र नुसतेच शांत बसून होते. कॉफी झाल्यानंतर मात्र विश्वासरावने म्हटलं. ओके राजन, शूट. राईट सर, राजननं म्हटलं. कर्णिक साहेब, मला तुमच्याकडून काही माहिती हवी आहे. बोला ना, कर्णिकांनी म्हटलं. कर्णिक साहेब, एंजेल इतक्या झपाट्यानं मार्केट घेईल याची तुम्हाला कल्पना होती? खरं सांगायचं तर होती. आपलं प्रॉडक्ट, तुमची कॅम्पेन, त्यामुळं मला तशी खात्रीच होती. त्यामुळं तुम्ही तसे तयारीत होतात? हो हो, माझं पुढचं प्लॅनिंग तयारच होतं. शिवाय आपण पुढे एक्सपान्शन करायचं आहे अशाच विचारानं प्लांट उभारला असल्यानं मी तसं प्रॉडक्शन वाढवू शकलो. म्हणजे प्रॉडक्शनला काहीच प्रॉब्लेम आला नाही? ॲब्सोल्युटली नॉट. आणि फिलिंगला? हो, तिथे मात्र थोडा प्रॉब्लेम आला, कारण आपल्या बॉटल मॅन्युफॅक्चरची तेवढी कपॅसिटी नव्हती. तसं मी साहेबांच्या कानावर घातलंही होतं. मग मी सांगतो मी काय म्हणालो ते, विश्वासरावणी म्हटलं. मी म्हटलं दुसरा सोर्स शोधा. टेक दिस ॲज अ चॅलेंज. यूज सम इनोव्हेटिव्ह वेज. पण मिळालेलं मार्केट सोडायचं नाही. बरोबर? होय साहेब, कर्णिकांनी म्हटलं. मग तुम्ही काय मार्ग काढलात? राजननं प्रश्न केला. त्या प्रश्नानं मात्र कर्णिक चांगलेच गंभीर झाले. काही क्षण थांबून त्यांनी म्हटलं. अनेकदा असं होतं की बॉटल्स येईपर्यंत प्लांट थांबवावा लागत असे. त्यानंतरही सगळ्या बॉटल्स स्टरलाइज करून फिलिंगला देईपर्यंत आणखीनच वेळ जात असे. बरं मग, राजननं प्रश्न केला. तशीच वेळ आली तर काही शॉर्टकट वापरता येईल का याचा मी विचार केला. अर्थात त्यात क्वालिटी कॉम्प्रोमाइज नसलं पाहिजे हे पक्कं होतं. मग काय केलं काय तुम्ही? विश्वासरावाने न राहून विचारलं. साहेब, मी एक छोटासा प्रयोग केला. काही बाटल्यांमध्ये त्या स्टरलाइज न करताच ड्रिंक भरलं आणि आठवडाभर लॅबमध्येच पण रूम टेम्परेचरला ठेवल्या. नंतर लॅबमध्ये पुन्हा क्वालिटी टेस्टिंग केलं. इट वॉज 100% ओके. अर्थात हे मी अगदीच गरज लागली तर म्हणून बघून ठेवलं होतं. तोपर्यंत दुसरा सोर्सही डेव्हलप केला होता. त्यानं ट्रायल प्रॉडक्शन सुरूही केलं होतं. एकदा मात्र तशी वेळ आली, बॉटल्स खूपच उशीर आल्या. त्यानंतर सगळ्या स्टरलाइज करायच्या तर प्लांट बंदच ठेवावा लागला असता. डिस्पॅचचं तर प्रचंड लोड होतं. त्या दिवशी फक्त मी एक लॉट विदाऊट स्टरलायझेशन सोडला. कर्णिक, विश्वासरावने ताडकन म्हटलं. हाऊ द हेल कुड यू डू दॅट? साहेब, नाईलाजच होता. तेवढा एकच लॉट सोडला मी. पण मी तुम्हाला पूर्ण गॅरंटी देतो, त्यात काडीचीही रिस्क नव्हती. हाऊ कुड यू बी शुअर अबाउट दॅट? डॉलीनं राहून प्रश्न केला. मॅडम, आय एम ॲब्सोल्युटली शुअर अबाउट दॅट. आय कॅन इवन बेट ऑन दॅट. विश्वासराव अजूनही अविश्वासानंच कर्णिकांकडे पाहत होते. कर्णिक,
त्यांनी म्हटलं, यूज सम इनोव्हेटिव्ह वेजचा अर्थ क्वालिटीत कॉम्प्रोमाइज करा असा होतो का? तसं कुठलंही कॉम्प्रोमाइज केलेलं नाही साहेब. बाटली स्टरलाइज नाही केली तरी क्वालिटीत काहीही फरक पडत नाही. द ड्रिंक इज ॲब्सोल्युटली सेफ. मग स्टरलाइज कशाला करतो आपण? अपर्णानं विचारलं. एक ॲडिशनल प्रिकॉशन म्हणून, कर्णिक उत्तरले. यू मीन इट इज नॉट नेसेसरी? विश्वासरावाने धारदार स्वरात प्रश्न केला. तसं नाही साहेब, पण म्हणजे क्वचित केलं नाही तरी काहीच रिस्क नसते. हे डॉक्टर फडणीस यांच्याशी बोलला होता तुम्ही? नाही, ते अमेरिकेत गेले आहेत कॉन्फरन्ससाठी. अहो, पण तरी फोनवर बोलता आलं असतं, ईमेल करता आला असता. हो, पण त्यांना उगाच डिस्टर्ब करायला नको म्हणून. माझ्याशीही बोला नाहीत. एवढा मोठा निर्णय तुमचा तुम्ही घेतलात? होय साहेब, पण मी केवळ कंपनीच्या हिताच्या दृष्टीनं. कर्णिक, राजनं त्यांचं बोलणं मध्येच तोडत म्हटलं, जाहिरातीत आपण एक कमिटमेंट दिली आहे, मान्य आहे ना, ती आपण पाळतोच आहोत. फक्त एक लॉट तेवढा. त्या लॉटमधलं ड्रिंक अगदी तेवढंच सुरक्षित आहे अशी खात्री देऊ शकता तुम्ही? 100%. मग हे कसं झालं? असं म्हणत राजनं सारंगपूरच्या बातमीचा फॅक्स त्यांच्यापुढे टाकला. कर्णिकांनी ती बातमी वाचली. एकदा, दोनदा, तीनदा. सगळ्यांचे डोळे त्यांच्यावरच खिळे होते. नकारार्थी मान हलवत कर्णिकांनी म्हटलं, ही अगदीच वेग बातमी आहे, पण मी अजूनही खात्री देतो आपल्या ड्रिंकमध्ये काहीही प्रॉब्लेम सापडणार नाही. अर्थात आय कॅन प्रॉमिस यू, यापुढे असं कधीही होणार नाही. एव्हरी बॉटल वुड बी स्टरलाइज्ड. इट इज बीइंग स्टरलाइज्ड. इतकं सारं होऊनही कर्णिक स्वतःच्या मुद्द्यावर ठाम होते याचं सगळ्यांनाच आश्चर्य वाटत होतं. ठीक आहे कर्णिक साहेब, राजेनं म्हटलं, तूर्त तुमचा हा मुद्दा मान्य करू आपण, पण मला सांगा, याखेरीज काही वेगळा उपाय तुम्ही शोधलाय का? शोधलाय, पण अजून ट्राय नाही केलेला. आणखी कसला मार्ग शोधलाय तुम्ही? विश्वासरावांनी खरमरीत स्वरात प्रश्न केला. आय वॉज थिंकिंग ऑफ रियुझिंग द बॉटल्स, कर्णिकांनी उत्तर दिलं. यावेळी मात्र त्यांचा आवाज पडलेला होता. काय? विश्वासरावांनी जवळजवळ ओरडतच म्हटलं, रियुझिंग द बॉटल्स? अजून वापरल्या नाहीत साहेब, मी फक्त प्रयोग करत होतो. अर्थात वापरायच्या झाल्या तर त्या स्टरलाइज करूनच वापरणार होतो. गॉड डॅम यू, डॉलीनं राहून उद्गारली. कर्णिक, अहो तुम्ही काय आम्हा सगळ्यांना फासावर लटकवता आहात की काय? विश्वासरावांनी म्हटलं, गुणवत्ता आणि सुरक्षितता याबाबतीत अजिबात तडजोड करायची नाही हे स्पष्ट ठरलं होतं ना. अहो, हे काही कोल्ड्रिंक नाही विकत आहोत आपण. बाळाची प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी हे देतोय आपण. इट्स अ हेल्थ ड्रिंक कर्णिक. होय साहेब, कर्णिकांनी पडेल आवाजात म्हटलं, तुमच्यावर विसंबून तर मी ही थीम वापरली. राजन म्हटलं, प्रश्न तुमच्या बाळाचा आहे. होय, पण मी तुम्हाला अजूनही खात्री देतो. मिस्टर कर्णिक, राजनं त्यांना पुन्हा तोडत म्हटलं, त्यापूर्वी मी तुम्हाला एक माहिती देऊ इच्छितो. काल नाईट शिफ्टला तुमच्या सुपरवायझरनं तो रियुज्ड बाटल्यांचा लॉठी वापरला आहे. कर्णिक व विश्वासराव दोघांनीही आश्चर्यानं राजनकडं पाहिलं. नुसताच वापरला नाही आहे तर स्टरलाइज न करताच वापरला आहे. होय, काल मी स्वतः प्लांटवर जाऊन पाहून आलोय. अपर्णाही होती माझ्याबरोबर. कर्णिकांचा चेहरा आता मात्र पांढरा फटक पडला होता. मी त्याला स्पष्ट बजावलं होतं, या बाटल्या स्टरलाइज केल्याशिवाय वापरायच्या नाहीत म्हणून. त्यांनी पडेल आवाजात म्हटलं. खरंय, राजेंनं म्हटलं, पण त्यानं आणखी डोकं लढवलं. नाहीतरी एंजलच्याच बाटल्या आहेत, त्यात पुन्हा एंजलच भरायचंय तर स्टरलाइज करण्याची काय गरज आहे? कर्णिकांना आता घामच फुटला होता. हे असंच होतं कर्णिक,
राजांना म्हटलं, तुम्ही एक तडजोड केलीत की दुसरे त्याच्या पुढची करायला धजावतात, म्हणून पहिली तडजोड करणाराच दोषी ठरतो. त्यातून आपलं प्रॉडक्ट असं आहे की कुठलीही तडजोड क्षम्य नाही आहे. नशीब आपलं की कालच मला प्लांटवर जायची बुद्धी झाली. मी टोटल डिस्पॅच थांबवला आहे, तुम्ही प्लांटवर गेलात की कळेलच तुम्हाला. विश्वासराव आता संतापानं आतल्या धुमसत होते. काही क्षण त्यांनी स्वतःला शांत केलं आणि नंतर म्हटलं, कर्णिक, यू आर फायर्ड. गो टू द प्लांट, पॅक युअर थिंग्स अँड जस्ट गेट लॉस्ट अँड आस्क दॅट नाईट शिफ्ट सुपरवायझर टू सी मी. काही क्षण तरीही कर्णिक उठमळलेच, मग मात्र मान खाली घालून ते बाहेर पडले. वातावरण एवढं गंभीर झालं होतं की कुणाला काही शब्द सुचत नव्हते. विश्वासरावांनी कपाल धरत डोळेच मिटून घेतले. या क्षणी तरी राजांच्या नजरेला नजर द्यायची त्यांची हिंमत होत नव्हती. त्यातल्या त्यात एकच बरी बातमी आहे सर, राजानं म्हटलं. या क्षणी बरी बातमी कुठली असू शकते? अशा प्रश्नार्थक नजरेनंच विश्वासरावांनी राजांकडे पाहिलं. सारंगपूरच्या दोन्ही टेस्टचे, म्हणजे डॉक्टरांनी केलेल्या आणि औषध संचालनाच्या टेस्टचा, दोन्ही रिपोर्ट्स ओके आहेत. त्या बाळाचीही प्रकृती सुधारत आहे. त्या बातमीनं विश्वासरावांच्या चेहऱ्यावरचा ताण थोडा कमी झाला, तरी पुरता मावळणं शक्य नव्हतं. आज त्यांना कळलेलं सत्य फारच विदारक होतं. अजूनही ते त्यांना पचवता येत नव्हतं. शिवाय त्यांना आणखीही एक सत्य मनातून जाणवत होतं. अशा सगळ्या प्रकारानंतर राजन झालं गेलं विसरून गप्प बसणं शक्यच नव्हतं. अपर्णा, डॉली, राजन अतिशय शांतपणे म्हटलं, अशा परिस्थितीत मी काय करायला हवं असं तुम्हाला वाटतं? नाही राजन, अपर्णानं चटकन म्हटलं, आम्ही नाही काही सांगू शकत. तुला जे योग्य वाटेल तेच तू करावंस. तुम्हाला काय वाटतं सर? राजानं प्रश्न केला. विश्वासरावांनी स्वतःला सावरलं, मग राजांच्या नजरेला नजर देत त्यांनी म्हटलं, राजन, काय वाटेल ते झालं तरी यावेळी तू राजीनामा देणार नाहीस, देऊ शकतच नाहीस तू. मी तुला तो देऊ देणार नाही. अर्थात जे काही एंजलमध्ये घडलं त्याची मला शर्मच वाटते. ऑनेस्टली आय एम रिअली अशेम्ड. तू काल प्लांटवर गेला नसतास तर जे झालं असतं त्याच्या नुसत्या कल्पनेनेही अंगावर काटा येतो. बट थँक गॉड यू स्टॉप्ड इट. मला अक्षरशः वाचवलंस तू, नाहीतर जगाला तोंड दाखवू शकलो नसतो मी. तुझे कसे आणि किती आभार मानावेत मला कळत नाही. बट एनिवे, अजूनही फार काही झालेलं नाही. तो रियुज्ड बाटल्यांचा लॉट तू थांबवला आहेसच. शिवाय तू म्हणतोस तसा सारंगपूरच्या दोन्ही टेस्टचा रिपोर्ट ओके आला आहे. तेव्हा लेट अस जस्ट पुल अवर सेल्स टुगेदर अँड गो अहेड. यापुढे प्रत्येक बॉटली स्टरलाइज करूनच वापरली जाईल याची मी तुला गॅरंटी देतो. अँड इन नो केस वी वुड गो फॉर द रियुज्ड बॉटल्स. ते ठीक आहे सर, पण स्टरलाइज न करता मार्केटमध्ये ज्या बाटल्या गेल्या आहेत त्यांचं काय? अरे पण त्यांचाही रिपोर्ट ओके आहे ना? शिवाय कर्णिक म्हणतात त्याप्रमाणे. सॉरी सर, माझा आता कर्णिकावर विश्वास राहिलेला नाही. दॅट्स ट्रू, डॉलीनं म्हटलं. मग तुझं काय म्हणणं आहे? विश्वासरावाने विचारलं. माझा प्रस्ताव तुम्हाला मान्य होण्यासारखा नाही. तू सांग तर खरं. ओके ओके सर, मला वाटतं एंजलचा सेल आपण काही काळ पूर्ण थांबवावा. सर्व डीलर्स, सब डीलर्स, दुकानदार यांना आपण तसं इंटिमेशन देऊ, फॅक्स पाठवू, फोन करू. डॉली, कॅन यू अरेंज दॅट? शुअर, डॉली उद्गारली. बाजारातला सर्व स्टॉक परत प्लांटवर आणू. वी विल चेक ईच अँड एव्हरी बॉटल. ज्या बाटल्या लोकांनी घेतल्या आहेत त्यांचं काय? अपर्णानं प्रश्न केला. त्यासाठी आपण वर्तमानपत्रातून रेडिओवरून निवेदन देऊ. काय म्हणून? विश्वासरावाने प्रश्न केला. लोकांनी तूर्त बाळाला एंजेल देऊ नये. जे दुकानदाराकडे बाटली परत करतील मग ती थोडी बहुत वापरलेली असली
तरी तिचा रिफंड दिला जाईल. पण कारण काय देणार आपण? अपर्णानं पुन्हा विचारलं. आपण स्पष्ट करू. एंजलच्या शुद्धतेबद्दल काही मंडळींनी खोडसाळ बातमी देऊन ग्राहकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न चालवला आहे. एंजल पूर्णतः सुरक्षित आहे याविषयी आमची खात्री आहे. अन्न व औषध संचालनालय यानं घेतलेल्या टेस्टमध्येही ते सुरक्षित असल्याचं सिद्ध झालं आहे. तरीही कुठलीही शंका नको म्हणून आम्ही स्वतःच एंजलची पुनर्तपासणी करू इच्छितो. या पुनर्तपासणीत शुद्धतेची व सुरक्षिततेची खात्री झाल्याशिवाय एंजलची एकही बाटली बाजारात पाठवली जाणार नाही. ही सर्व प्रक्रिया होईपर्यंत ग्राहकांची गैरसोय होईल त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. तरीही आम्ही ही काटेकोर दक्षता घेऊ इच्छितो. कारण प्रश्न तुमच्या बाळाचा आहे. आपण सहकार्य द्यावे ही विनंती. हे खरंच करावं असं म्हणतोयस तू? विश्वासरावांनी प्रश्न केला. का नाही? वेडा आहेस का तू? अशानं तूच मिळवलेलं सगळं मार्केट एका रात्री धुळीला मिळेल. आपणच आवश्यकता दाखवली तर एंजेलवर कोण विश्वास ठेवील? असलं काही केलं तर एंजेलचा गाशाच गुंडाळावा लागेल. हो, असंही होऊ शकतं खरंय, अपर्णानं म्हटलं. होऊ शकतं नव्हे, असंच होईल, विश्वासरावांनी ठाम स्वरात म्हटलं. अशा प्रॉडक्ट्सच्या बाबतीत लोक कमालीचे सेन्सिटिव्ह असतात. एकदा गमावलेला विश्वास परत मिळवणं अशक्यच होऊन बसेल. प्लीज राजन, उगाच असा काही हट्ट करू नकोस. दिस विल बी ऑलमोस्ट सुसायडल. ठीक आहे सर, राजन म्हटलं. माझा हा हट्ट मी सोडून देतो. बट देन अलाव मी टू क्विट. नो, यू कांट. येस आय कॅन, बट व्हाय? मला आता खात्री वाटत नाही. न वाटायला काय झालं? फ्रॉम नाऊ ऑन टेक फुल चार्ज ऑफ द प्रोजेक्ट. म्हणजे? मी तुला एंजलच्या बोर्ड ऑफ डिरेक्टर्सवर घेतो. आय विल अपॉइंट यू ॲज एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर. एव्हरीथिंग विल बी अंडर युअर कंट्रोल. यू विल बी द इन्चार्ज. राजन फक्त हसला. का? काय झालं? तुम्हाला माहिती आहे विश्वासराव, यू कॅनॉट टेम्प्ट मी विथ सच अन ऑफर. आय एम नॉट टेम्प्टिंग यू, विश्वासरावांनी ठाम स्वरात म्हटलं. आय एम जस्ट ट्रस्टिंग यू. दॅट्स बिकॉज यू आर द ओनली वन आय कॅन ट्रस्ट. आणि हे मी तुला बार्गेन म्हणून नाही ऑफर करत आहे. आय नो यू कॅनॉट बी बॉट लाईक धीस. इव्हेंच्युअली करायचं मी ठरवलं होतंच. तसं मी अपर्णाला बोललोही होतो. विचार तिला. हो, अपर्णानं म्हटलं. पुढे मी एंजेल पूर्ण राजनच्या ताब्यात देणार आहे असं त्यांनी म्हटलं होतं मला. ते फक्त तातडीनं द्यावं लागतं एवढंच, विश्वासरावांनी म्हटलं. एनिवे, हे मी तुला शेवटचं सांगतोय. एक तर तू टोटल चार्ज घे, नाहीतर मी एंजलचा प्रोजेक्ट गुंडाळून ठेवतो. नाव टेल मी, व्हॉट डू यू प्रिफर? तुला 15 मिनिटं देतो मी, तेवढ्यात काय तू विचार कर. हवं तर तुझ्या रूममध्ये जाऊन बस. 15 मिनिटांनी कळव मला तुझा निर्णय. लक्ष्मीबाई, मला पुन्हा तुमची कॉफी हवी आहे. बाकी कुणाला हवी का विचारा. आणि प्लीज मला थोडं पाणी द्या, घशाला कोरड पडली आहे. अपर्णा चटकन उठली. तिनं पाण्याचा ग्लास आणून विश्वासरावांच्या हाती दिला. लक्ष्मीबाईंनी लगबगीनं कॉफी ठेवली. राजननं डॉलीकडे पाहिलं. तीही त्याच्याकडेच पाहत होती. राजन उठला. डॉली, प्लीज कम विथ मी, त्यानं म्हटलं. दोघेही राजनच्या रूमकडे निघून गेले. बाप रे, अपर्णानं छातीवर हात ठेवत म्हटलं. गेला तासभर माझा तर जीव थाऱ्यावरच नव्हता. विश्वासराव हसले. मलाही भरपूर टेन्शन आलं होतं, त्यांनी म्हटलं. पण आजवरच्या व्यापात असे पुष्कळ प्रसंग निभावलेत मी. आणि यावेळेला मला एक नक्की माहिती होतं. काय? काय वाटेल ते झालं तरी मी राजनला सोडणार नाही.
तो मघाशी जे बोलला ते सगळं करणं म्हणजे वेडेपणा ठरेल, त्याबद्दल मला काही शंका नाही आहे. पण तुला हेही सांगतो अपर्णा, परत येऊन त्यानं पुन्हा तोच हट्ट धरला तर तोही पुरा करेन मी. पण मग लोकांचा विश्वास उडाला तर तो पुन्हा कसा मिळवायचा हा त्याचा प्रश्न असेल, आणि मला खात्री आहे तेही तो करू शकेल. माझा त्याच्यावरचा विश्वास आणि त्याचा आत्मविश्वास, बस या दोन गोष्टी असतील तर काहीही अशक्य नाही. हे मात्र खरं आहे. काही वेळानं राजन डॉली दोघेही बाहेर आले. सर, राजानं म्हटलं, माझी एकच विनंती आहे, तुम्ही डॉक्टर फडणीसांना कॉन्टॅक्ट करा. एक लॉट स्टरलाइज न केल्या बॉटलचा गेलाय यावर त्यांचं मत घ्या. त्यांनी जर काही प्रॉब्लेम नाही म्हटलं तर सगळा प्रश्नच मिटेल. राजन, विश्वासरावांनी खिन्नपणे हसत म्हटलं, हे त्यांना कुठल्या तोंडानं विचारू, हे सगळं कळलं तर तेच माझ्यावर केस करतील, माझं पेटंट रद्द व्हावं म्हणून अर्ज करतील ते. छे राजन, हे मी करू शकत नाही. मग सर, मीही अशा परिस्थितीत मार्केटिंग करू शकत नाही. यापुढे तरी सुरक्षिततेची पूर्ण खात्री झाल्याशिवाय एक बाटलीही विकायची माझी तयारी नाही. ठीक आहे, विश्वासरावांनी म्हटलं, विल स्टॉप द सेल, कॉल बॅक द डिस्पॅच, विल चेक एव्हरी बॉटल, देन ओनली वी विल सेल इट. थँक्स सर, राजानं म्हटलं, इन एनी केस आपल्याला काही काळ ब्रेक घ्यावाच लागेल. कर्णिकांच्या जागी प्रॉपर रिप्लेसमेंट पाहावी लागेल. सगळं प्रोडक्शन डिपार्टमेंट, ती सिस्टीम फुलप्रूफ करावी लागेल. दॅट्स ट्रू, अर्थात तुम्ही म्हटलं त्याचाही विचार केला आहे आम्ही. ग्राहकांना एंजेलच्या सुरक्षिततेबद्दल संशय करून चालणार नाही. तसं करण्याचं आता तरी खास कारण दिसत नाही आहे, कारण दोन टेस्टचे रिपोर्ट्स ओके आले आहेत. सेल थांबवण्याचं कारण स्टॉक उपलब्ध नाही हे सांगितलं तरी चालेल. त्या निवेदनात मी काळजीपूर्वक शब्द वापरीन. दॅट विल बी वंडरफुल राजन, विश्वासरावांनी थोडं सुटकेच्या सुरात म्हटलं. या सगळ्यात कंपनीचं नुकसान होईल याची मला कल्पना आहे सर, पण त्याची जबाबदारी पूर्ण माझी असेल राजन. यू डोंट वरी अबाउट दॅट, ॲक्च्युली यू हॅव सेव्ड द कंपनी. सर, मी तुम्हाला खात्री देतो, जो काही या काळात लॉस होईल तो सगळा भरून काढू आपण. त्याची मलाही खात्री आहे. तुम्ही आता पुढच्या कारवाईला लागा. यू हँडल द मार्केट, आय विल टॅकल द कंपनी प्रॉब्लेम्स. ओके, लेट्स गो बॅक टू द वर्क, वी हॅव नो टाईम टू वेस्ट. एवढं बोलून विश्वासराव उठले आणि लगबगीनं बाहेरही गेले. इतकं सगळं घडूनही त्यांच्या चालण्यातला रुबाब जराही कमी झाला नव्हता. अपर्णा, राजन, डॉली तिघेही ते नजरेआड होईपर्यंत फक्त बघतच राहिले. तिघांच्याही नजरेत विश्वासरावांबद्दल स्पष्ट आदरच दिसत होता. ओ गॉड, डॉली उद्गारली आणि तिनं उभ्या उभ्याच राजनच्या खांद्यावर डोकं ठेवलं. इतका वेळचा सगळा ताण तिला असह्य झाला होता. राजनं तिला जवळ घेत तिची पाठ थोपटली आणि क्षणभर स्वतःही डोळे मिटले. एका फार मोठ्या अग्निदिव्यातून तो सही सलामत सुटला होता. अजूनही पुष्कळ लढाई बाकी होती, पण यावेळी तरी तो मैदान सोडणार नव्हता. काही क्षण हलकेच एकमेकांच्या बाहुपाशात विसावलेल्या राजन व डॉलीकडे अपर्णानं पाहिलं आणि सोफ्यावर मान टेकत तिनंही डोळे मिटवून घेतले. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.